आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेकरीतून जशी विकतची खारी आणतो सेम तशीच घरच्या घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत. खारी बघून तुम्हाला कळत असेल की खारी किती मस्त झाली. चला तर मग खारीचा व्हिडिओ बघूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी भरून मैदा घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ, ओवा टाकायचं नसेल तरीही चालेल, पण ओवा टाकल्यामुळे छान टेस्ट येते. ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं. तेल टाकून तेल पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तेल पिठाला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर पाणी टाकून पीठ चिरून घ्या. पीठ चुरल्यानंतर पीठ 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे खारीमध्ये लावण्यासाठी साठा बनवून घेऊया. त्यासाठी 2 चमचे तूप, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा टाकून मिक्स करून घ्यायचं. साठा तयार झाल्यानंतर 10 मिनिटांनंतर पीठ परत एकदा चुरून घ्यायचं. पीठ चुरल्यानंतर थोडंसं पीठ घेऊन पातळशी चपाती दाटायची. पातळशी चपाती लाटल्यानंतर त्यावर तयार केलेले साठ्याची पातळशी लेअर लावून घ्यायची. त्यानंतर त्यावर थोडंसं मैदा टाकायचा. परत त्यावर एक पातळशी चपाती ठेवायची. त्यावर सुद्धा पातळ असं साठ्याची लेअर लावायची आणि त्यावर मैदा टाकायचा. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करत साठ्याची लेअर लावायची आणि मैदा टाकायचा. शेवटी फोल्ड करते वेळेस साठा आणि मैदा टाकायची गरज नाही. त्यानंतर हलक्या हाताने चौकोनी अशी जाड चपाती लाटायची. त्यानंतर आपल्याला ज्या साईजची खारी पाहिजे त्या साईजची खारी कट करून घ्यायची. खारीला मस्त असे लेयर्स दिसत आहे. त्यानंतर थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खारी टाक. गॅसची फ्लेम कमीच ठेवायचं. खारी टाकल्यानंतर लगेच परतवायचं नाही, खारी आपोआप वर येतात. त्यानंतर दुसऱ्या बाजूने हळू परतवून घ्या. मीडियम टू स्लो गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत खारी तळून घ्यायचे. मस्त अशी खारी तयार झाली. ती याच पद्धतीने उरलेल्या पिठाची सुद्धा खारी बनवून तळून घ्यायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.